उद्या अर्थसंकल्प जरा लवकर मांडायला पाहिजे, 1 वाजता 2 वाजता, कारण मॅच 4 वाजता सुरू झाली की कोणी अर्थसंकल्प बघणार नाही. राणेसाहेब म्हटले, जयंत ते जाऊ दे, तू म्हणशील तो वेळ, पण कपडे काय घालणार सांग. महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटातच आला पाहिजे. अहो साहेब बसत नाहीत, जरा साईज बिघडली आहे. ठीक आहे म्हटले, बळजबरीनं माप घेऊन दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी नारायण राणे साहेबांचा सफा काय ते कोट घालून कपडे घालून मी अर्थसंकल्प मांडला. मला आठवतं की विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध नेहमी सौहार्दपूर्ण असला पाहिजे. विरोधी पक्षात बसणाऱ्यांच्या बरोबर सत्तारूढ पक्षाने चांगलं वागलं पाहिजे, आपुलकीने वागलं पाहिजे, त्यांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण विरोधी पक्षात बसलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी सत्तारूढ पक्षाची कशी काळजी घेतली पाहिजे याचं एक उदाहरण मी सांगेन. मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो, क्रिकेटची मॅच 4 वाजता होती, म्हणून मी अरुण गुजराती सभापती होते त्यांना विनंती केली की मला उद्या अर्थसंकल्प जरा लवकर मांडायला पाहिजे, 1 वाजता 2 वाजता, कारण मॅच 4 वाजता सुरू झाली की कोणी अर्थसंकल्प बघणार नाही. तर ते म्हटले, विरोधी पक्ष नेत्यांशी बोललं पाहिजे. जयंतराव राणेसाहेब बसलेत, त्यांनी राणेसाहेबांना फोन दिला. राणेसाहेब म्हटले, जयंत ते जाऊ दे, तू म्हणशील तो वेळ, पण कपडे काय घालणार सांग. मी म्हटलं, कपडे आता काय शर्ट पॅन्टच, म्हटलं त्यावेळी वजन मी बरंच कमी केलेलं होतं, म्हटलं काही बसेना झाले. अरे नाही 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 नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटातच आला पाहिजे. अहो साहेब बसत नाहीत, जरा साईज बिघडली आहे. ठीक आहे म्हटले. मी इकडं आलो माझ्या दालनात आदल्या दिवशी, त्या गबानाचा टेलर हजर, तो सारखा हात लावायचा. मी म्हटलं अंगाला हात लावायचा नाही, मी काय माप देणार नाही. तो सारखा, नाही नाही धरा साहेब, आम्हाला साहेबांनी सांगितलंय, बळजबरीनं माप घेऊन दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी नारायण राणे साहेबांचा सफा काय ते कोट घालून कपडे घालून मी अर्थसंकल्प मांडला. ही हा एक मला म्हणजे सांगण्याचा मुद्दा, नाही नाही न देताच असायचा त्यावेळी. तसं काय असा असा करप्ट प्रॅक्टिसेसचा भाग त्यात काही नव्हता, तो प्रेमाचा भाग होता. पण मला हे सांगायचं आहे की हा विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध अतिशय मधुर असला पाहिजे. विरोधी सभागृहात कितीही टोकाचं बोललं तरी सभागृहाच्या बाहेर जाऊन आता गोपीनाथराव मुंडे साहेब इथंच बसायचे आणि इतकं जोरात भाषण करायचे आणि परत माझ्याच खोलीत यायचे, जयंत चहा दे, माझ्याच विरोधी भाषण केलेलं असायचं आणि चहा प्यायचे. सांगायचा मतितार्थ की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष याचा संबंध हा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सौहार्दपूर्ण असला पाहिजे. विरोधी पक्षालाही हा विश्वास पाहिजे की किती जोरात अंगावर गेलो तरी सत्तारूढ पक्ष त्या प्रश्नापुरताच उत्तराचा संदर्भ घेईल, बाकीचे संदर्भ गोळा करत बसणार नाही. हा विरोधी पक्षाला आत्मविश्वास असण्याची गरज आहे.